फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. वाय कसली फिल्डिंग लावली एकदम ऑस्ट्रेलिया सारखे काय बर. नाही भाई तुम्हाला एक खरं सांगू काय खरंच सर तुम्ही सकाळी फोन केलात ना की त्या टावरे बिल्डरला भेटायचं आहे तेव्हा आपला आनंद स्काय मध्येच मावेल असा झाला. काय गगन? कोण गगन? गगन आकाश. आकाशातच मावेल असा झाला. म्हटलं चला आपला भाय परत धंद्याला लागला. म्हणजे जुन्या धंद्याला लागला हा. आणि आपल्याला माहिती होता भाय तुम्ही काय फार दिवस ते संतगिरी वगैरे काय करणार नाही. आता रेसचा घोडा जर टांग्याला जोडला तर तो धावणार आहे काय. तलवारीने भाजी कापली तर तलवारीचे शान राहणार आहे काय. आपल्याला माहिती होता तुम्ही परत भाईगिरीकडे वळणार. ए पंट्या मी भाईगिरी जॉईन केलेली सोडली ती संतगिरी ना. या आईला तुला कसं समजावं. काय भाय काय समजवायची गरज नाही तुमच्या डोळ्यामध्येच दिसत. तुम्हाला त्या नडणाऱ्या टावरेला आज तुम्ही डायरेक्ट ढगात पाठवणार. हा तुमचा मूड सॉलिड आहे भाई आज तो ढगात झाला. तुम्ही बाय आला ऑल दी बेस्ट. तुम्ही फक्त माल हलवा की मी ट्रिगर दाबलाच. आपल्याला बोलावला वय कशाला दिवस भरले काय तुझे. ए पंट्या गोडा दे. नाही भाई तुम्ही फक्त ऑर्डर द्यायला वरच पाठवतो. काय करतो पंट्या घोडा दे. ठीक आहे भाई तुम्ही उडवा. काय करतो ए काय करतो घे घोडा घे. काय घोडा घे घे घोडा घे. आता नाही घोडा चालविणे आता नाही रक्तपात होणे संत सज्जन होऊन मोक्षाला जाणे. अरे भाई काय केलात काय तुम्ही गंत्याला दिली पण त्या बाळा स्वतःला आवर. अरे आवर काय वर ढगात जायची वेळ आली गंत्याला कशाला दिली. अरे पण त्या गण गण काय करतोयस गण गण असू. ए पण त्या काय बोलतो काय टावऱ्या टावरे. हां हे बघ आपण किती दिवस एकमेकांचे गळे चिरायचे. मग म्हणजे एकदा तरी गळ्यात गळ घालून आपण समाज कार्य करूया पांडुरंग. हे हा काय बोलतो काय ते भाई संत बनतायत. संत संत म्हणजे ते नामदेव ज्ञानेश्वर आणि ते रामदास त्यांच्यासारखं काय. तुकाराम असा तुकाराम. जन हसती सारे थोडा धीर धरा रे मरुनी कीर्ती रूपी उरा रे. तुका म्हणे तुका म्हणे की तू म्हणे पंट्या. अरे हा तुझा भाई शेअर होता तो एकदम चुवा झाला रे कम्प्लिटली चुवा. हा संत संत बनतो काय रे. हा संत बनतो काय रे तू. ये गळ्यामध्ये माळा घालणार आता चिपळ्या घेणार भजनगात फिरणार संत बनतो काय रे तू. टावरे आत नको लावत्या पडू नकोस. हे बघ टावरे मी तुला एकच सांगायला इकडं बोलवलंय. आतापासून आपली दुश्मनी बंद. दुश्मनी बंद. संत थँक्यू. नाही आता मी एक काम करतो माझे सगळे एनिमीज आहेत ना त्यांना तुझ्याकडे पाठवून देतो त्यांना पण तुझ्यासारखा संत बनवून टाक. तुझ्यासारखा एकदम कम्प्लीट संत. हा बघ हा संत काय नाही करणार आता एकदम संत झालाय संत.
चल ये तू आणि ये घे संत भाई काय केलात तुम्ही आता आपल्या धंद्यामध्ये आपल्याला कोण पण इज्जत देणार नाही पंट्या नको मिळू इज्जत परी न घालावी कुणाशी हुज्जत पांडुरंग 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 सगळा रंगाचा बेरंग संत नारायण पाटील आहो आहो पांडुरंग आहो 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 काय आहे आहो पैसे देताय ना कशाला अजून काय ते आज रविवार नाही का मग आज माशांचा वार आज मटणाचा वार पांडुरंग पांडुरंग आजपासून नॉनव्हेज बंद काय मग काय साधं वरण भात तूप आणि लिंबू पांडुरंग पांडुरंग अहो हे काय बोलतोस आणि काय हो हे चालूच आहे ना पांडुरंग मी दारू सोडली अच्छा अच्छा म्हणजे श्रावणात सोडता तशी नाही ग मी खरंच दारू सोडली पांडुरंग दारू करी सुखाचा नाश हां मारा टोमणे मारा एकदा फक्त म्हटलं बियर प्या तर लगेच टोमणा मारायला लागलात ती डबा बाटली वाली बाई अहो तुमच्या रिकाम्या झालेल्या दारूच्या बाटल्या विकून महिन्याचा घर खर्च चालवते अग मी पांडुरंग मी संत होतोय हो मी संत होतो आता हे काय बोलतोस हे काय बोलतोस संत व्हायचं डोक्यात शिरलंय अग तो तुकारामाचा वाडा आहे ना हा नाही ग तो मी विकत घ्यायला निघालो तर तो फुकट द्यायला तयार झाला अय्या ओ मग चांगलंच आहे की अग पण कंडिशन एकच कुठली मी संत व्हायचं काय कंडिशन झाली आहे तुमची अहो माझं थोडंसं ऐकता का आजवर तुझंच तर ऐकत आलोय चला चल पांडुरंग बोल पुढे अहो हे बाजूला करा ना जरा अहो आपण जवेरी ब्रदर्स कडे जायचो ना कशाला असं काय करता अहो नेकलेसच्या नवीन नवीन डिझाईन सल्यात आता दागिने कशाला पांडुरंग पांडुरंग चांगली वागणूक हाच खरा दागिना ती सलीम भाईची बायको त्या दिवशी पिक्चरच्या प्रीमियरला येताना तेच तोळ्यांचा हार घालून आली होती पांडुरंग पांडुरंग आता तरी मोह सोडा त्यापेक्षा बरा होता तुमचा दारू सोडा आहो हे बघा तुम्ही जोपर्यंत तीस तोळ्याचा हार आणून देत नाही ना तोपर्यंत माझं समाधान होणार नाहीये कळलं ना नाहीतर मग नाहीतर माझी माझी रिप्लेसमेंट शोधा पांडुरंग 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 जमतंय मला पांडुरंग 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 लय भारीच जमतंय मला पांडुरंग 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 इथे लपून बसले सोनिया तू इथे कशाला आलीस तुमचा काही पत्ता नाही म्हटलं मी शोधून काढावं डार्लिंगला तुम्ही आलात ना तर खूप भीती वाटते आणि नाही आलात ना तर चिक्करच भीती वाटते मला तुम्ही अशी पाठ फिरली आम्ही कुणाच्या फेस कडे बघायचे डार्लिंग ए बाई अग जगाच्या पाठीवर कुणाकडे पण जा पण माझी पाठ सोड डार्लिंग ए डार्लिंग असं भाऊबीजीला आल्यासारखा काय बसलयस पाडव्यासारखा बस ना अग मला आता आडवा कशी मी सगळे धंदे माझे आडवे केलेले आहेत सोडून दिलेले आहेत मी आता संत होतो आहे संत डार्लिंग डार्लिंग तुम्ही जर असं बोलल्या ना माझ्या पुढच्या आयुष्याचं काय होईल हे कंट्रक्शन असं अर्धवट सोडून जाऊ नका ना डार्लिंग नको बोई मला कुठल्याच वाद पाडू नकोस पांडुरंग
डार्लिंग पांडुरंग डार्लिंग पांडुरंग डार्लिंग पांडुरंग डार्लिंग आहो नहीं नहीं आता माया नहीं कि मोह नहीं पांडुरंग बघितलं ना हे असं झालं यांचं रात्री उशिरा येत नाहीत शिव्या देत नाहीत दारू नाही नॉनव्हेज नाही चैन नाही अगदी घरात असं नसल्यासारखेच माहिती आहे डार्लिंग हे पार्सल कोण पांडुरंग पार्सल नाही मी बायको यांची अच्छा असू दे असू दे बरं जरा कोपच्यात या कोपऱ्यात कोपऱ्यात बोलायचंय काय ना तुम्ही तुमच्या स्टाईलनी जरा आमच्या यांना रस्त्यावर आणा काय म्हणजे मार्गावर आणा मग मी तुमच्यावर ऑब्जेक्शन घेणार नाही सच्ची मुच्ची सच्ची मुच्ची ताई असू दे ऑल द बेस्ट ओके हे काय अनधिकृत बांधकाम आहे कधीही पाडता येईल नाही नाही माते मला आबा कर मला माफ कर अरे अरे पाटील हे काय करताय नको नको बये अग शरदच्या चादण्यात माझी विलासी बुद्धी भरकटवू नकोस अग माझ्या सोनियाला सोन्यासारख्या बायकोला काय वाटेल अरे नारायणा कालपर्यंत तिला शिव्या घालत होतास आणि आता डायरेक्ट पक्ष बदललास हो कारण मी संत होतो आता फक्त पांढरा रंग निळा नाही नाही पांढरा रंग पांडुरंग भाई इथे बसले काय भाई तुम्हाला शोधायला सगळा फेस पालटा घातला आम्हाला काय भाई फायनली काय ठरवलेलं काय आहे काय ठरवलेलं काय आहे पण त्या तू माझ्या वाचनात बाधा आणतोयस वाचलं काय वाचतं काय गांधी अरे भाय गांधी मिळवण्यासाठी दुसऱ्यांचे गळे कापणारा भाय आज स्वतःच गांधीजीचं चरित्र वाचतोय वय फंट्या वय फंट्या मी काल मुन्ना भाई पाहिला मला सांग गांधीगिरी म्हणजे काय वाय संत पांडुरंग पांडुरंग फंट्या मला पण वाटत जसा संजू बाबाला गांधी बाबा भेटला तसा आपल्याला बी भेटल मग आपण चांगल्या कामाला लागू अरे भाय त्या संजू बाबाला गांधीगिरी करण्यासाठी खोके मिळाले खोके आणि तुम्ही गांधीगिरी काय फुकटच करणार म्हणजे तुमच्या बरोबर आमच्या पण पोटावर पाय पण त्या हात पाय चालवा कष्ट करा घाम गाळा सच्चाईनं पैसे कमवा सच्चाई सच्चाई करत बसलो ना तर चाई खायचे वांदे होते आणि कसा भाय पैसे मिळवायचे असतील ना तर बेईमानी करावीच लागते गहाण पडले इमान मानस झाली बेईमान हे भगवान आता काय करा काय करावे काय ही फालतूगिरी सोडा आणि परत जुन्या धंद्याला लागा काय फंट्या नाही आता मागे वळणे नाही मी आज संत होणारच नाही तुम्ही व्हा संत व्हाच उद्या आमची उपासमार झाली ना तरी पण तुम्ही संत व्हा आमची पोरं वाढ संसार रस्त्यावर आले ना तरी पण तुम्ही संत व्हाच आमचं सोडा हो तुमची बायको तुम्हाला सोडून पळून गेली ना तरी पण तुम्ही संत व्हाल नाही काय बोलू नका तुम्ही संत व्हाल नाही व्हा तुम्ही संत संत व्हात व्हा संत संत या आईला
तुम्ही त्या बिल्डरला वाड्याचा एकही पैसा नको असं म्हणाला. नाही म्हणजे हे मी समजू शकते, तुम्ही तुमच्या स्वभावाला अनुसरूनच वागला. इतकी वर्ष संसार केलाय तुमच्या बरोबर, मी तुमच्या कानी कपाळी ओरडायचं आणि तुम्ही तुम्हाला पाहिजे तसंच वागायचं, त्यामुळे तुम्ही असंच करणार हे चांगलंच ठाऊक होतं मला. पण मला सांगा, तुम्ही त्या बिल्डरला संत व्हायची गळ कशाला घातली? आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना. हे बघा, मी एक सामान्य स्त्री आहे, मला समजेल असं सांगा. ठीक आहे, सोप्या भाषेत सांगतो. अंधार जर घालवायचा असेल तर दिवा लावावाच लागतो. तो सुधारावा, त्याने संत व्हावं हीच इच्छा. त्यामुळे आपल्याला किती समाधान मिळेल आणि त्यालाही. नमस्कार. येऊ का? या या. ओळखलत का? तुम्हाला कसा विसरेल, तुमची कीर्ती किती थोर. प्रत्येक पोलीस स्टेशनला. काही घेणार? नको नको, मी तुम्हाला काही सांगायला आलोय. तुमचं ते संत बिंत बनणं आपल्याला नाही जमणार. आपण खूप प्रयत्न केला, हा वाडा फुकटात किशात घालण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. छे, ओ माझ्या आप्तेष्ट, चमचे ग्लास मला दुष्ण देतील हो. मी संत बोललो ना तर ते माझ्यापासून लांब जातील आणि मी त्यांच्यापासून. त्यांच्या मते आधी पोटोबा आणि मग विठोबा. मी त्यांना विरोध करू शकत नाही. हल्लीच्या जगात वाल्याचा वाल्मिकी बनूच शकत नाही. माझ्या बांधकामासारखा मी सुद्धा ठिसूळ आहे. उतारावरनं पाणी उतरू शकतं पण चढू शकत नाही. मग आता उठ. हसलात का? तुला सगळं कळलं आता. गोळीने फक्त शरीर मारता येत, विचार नष्ट होत नाही. आणि अशा विचारांचा प्रसार करण्यासाठी तुमच्यासारखा संत माणूस जन्मला. व आमच्यासारखे भाई बिल्डर हे रस्त्यावर वाळू सिमेंट असतात ना, तसे पावलो पावली भेटते. पण तुमच्यासारखा संत लाखातनं एक जन्मलेला आहे, तो जगला पाहिजे. मला हा तुमचा वाडा नको. तुमचा वाडा मी आता माझ्या पैशाने दुरुस्त करून देणार. अहो पण नकार देऊ नका, मला एक संधी द्या. मी संत होईल किंवा नाही होईल, पण त्या वाटेवरच माझं पहिलं पाऊल समजाय. येतो मी. पांडुरंग पांडुरंग.